एखादा सिनेमा आवडला तर पुन्हा पाहतो. ज्याप्रमाणे केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढेचा एपिसोड तुम्ही त्याचं पुन्हा प्रक्षेपण पण पाहता नाही का, तर दुप्पट आनंद होतो आपला, डबल आनंद. आपला ऋतुराज शिरोडकर येणार आहे, तो एकाच मल्लखांबावर खेळ दाखवतो, कसरत दाखवतो. पण आपल्याला दुप्पट आनंद हवा असेल तर एकच काम करायचं, दुप्पट जोमानं आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. तू वेडा आहेस, तू 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 काही करू शकतोस. मला आता असं वाटतं की तू इथून पुढे 5 मल्लखांब लावशील आणि मग त्याच्यावर काहीतरी करशील. करू शकतो, हो म्हणतोय तो, तो हो म्हणतो आहे. खरंच की काय हे काय आहे मकरन सर? तू 2 मल्लखांब मध्ये जो उभा होतास ना, 2 पाय असे, तेव्हा असं वाटलं की सह्याद्रीमधले कुठले 2 सुळके आहेत त्याच्यामध्ये असा 2 पाय रोवून उभा आहे ज्याच्यात एवढी शक्ती आहे की या कोणी समोर. अद्भुत अद्भुत आणि अद्भुत. खूप छान तू एका मल्लखांबावर आम्हाला तुझं स्किल दाखवलं, मग रोप मल्लखांब, आता 2, आणि तू म्हणतो तू 5 सुद्धा करू शकतोस, म्हणजे काय म्हणायचं आम्ही. पण खूप छान मजा वाटली, जसं मकरन सरांनी म्हणलं 2 असे मल्लखांबावर तू असा जेव्हा उभा होतास एक वेगळीच एनर्जी तू थ्रो करत होतास आणि ते खूप छान वाटलं. मी तुला नेहमी म्हणते तू एक स्टाईल ऍड करतो मल्लखांबमध्ये आणि ती मला प्रत्येक तुझ्या स्टेपमध्ये दिसत होती. मला तर असं वाटतं की आयफेल टॉवरवर एक मल्लखांब जर ठेवला तर त्याच्यावरही हा करू शकतो असं नाही वाटत? हो हो हो, नक्की जित्या. आता आपल्याकडे पद्धत आहे म्हणून मुग्धा किती मेडल्स देशील, कारण मकरन सरांचे मेडल्स जे आहेत ते आजच्या एपिसोडच्या शेवटी आपल्याला कळणार आहेत. बर, तर मी आज देणार आहे 10. धन्यवाद सर, धन्यवाद. तुमच्यासारखे विद्यार्थी महाराष्ट्राला लाभो. धन्यवाद.